Yeah, right brain molecule. And left brain is a function and mathematics, languages, short term memory. हे फंक्शन्स आहेत राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेनचे. आता अबॅकस कसं हेल्प करतं ते मी तुम्हाला ह्याच्यावर दाखवतो. आता तू दाखवू शकतो 101 ह्याच्यावर कसं दाखवायचं. आता हे जेव्हा फरासने 101 ह्याच्यावर दाखवलं ना, जेव्हा त्यानं हे इमॅजिन केलं 101 हे 101 आहे या अबॅकस टूलवर, तर त्याचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह झाला. कारण 101 म्हणजे 101 ह्याच्यावर दिसत नाहीये, पण त्याच्या ब्रेन मध्ये 101 बरोबर घेतलं म्हणजे इमॅजिनेशन राईट ब्रेन ऍक्टिव्हेट झाला. आता मी त्यालाच गणित घालतो 101 प्लस 101 ह्याच्यावर दाखवतो. बरोबर, हे 202 आहे, 101 प्लस 102 झिरो. आता जेव्हा हे 202 तो बघतोय तेव्हा त्याचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह होतोय, आणि जेव्हा त्याने प्लस चा फॉर्म्युला वापरला तेव्हा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट झाला. आणि आपला ब्रेन कसा फंक्शन करतो, कुठचीही गोष्ट असते त्याच्यामध्ये असे जाळी म्हणजे न्यूरॉन्स असतात, असे न्यूरॉन्स कनेक्ट होतात. आणि आपण कुठचीही गोष्ट आयुष्यात, आपण आयुष्यात कुठचीही गोष्ट करतो, जसे की सकाळी उठतो लवकर, ब्रश करतो, कुठचीही सवय असते ना आपली, जेव्हा आपण पहिल्यांदा करतो तेव्हा ब्रेन मध्ये कनेक्शन तयार होत, त्याला न्यूरॉन म्हणतात. आणि ते जितक्या जास्त वेळा आपण करणार तेवढं ते न्यूरॉन जास्त जाड होत जातो, म्हणजे ते फिक्स होत जाते. म्हणजे असं म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, ते याच्यासाठी. याचा अर्थ असतो सायंटिफिक रिझन आहे, तो न्यूरॉन तेवढा स्ट्रॉंग होत जातो, आणि जेवढा स्ट्रॉंग होणार तेवढा ऑटोमॅटिक होणार ती गोष्ट. म्हणजे आता मी ड्रायव्हिंगचं उदाहरण दे, जेव्हा आपण फर्स्ट टाइम ड्रायव्हिंग करायला बसतो तेव्हा आपण कॉन्शियसली करतो, म्हणजे आपण ऍक्सिलेटरवर पाय, समोर कोण आलंय का, गिअर चेंज करताना, क्लच दाबताना, एकदम कॉन्शियसली करतो. कारण तो न्यूरॉन जो तयार झालेला असतो तो एकदम पातळ असतो. जसं जसं आपण प्रॅक्टिस करतो त्याची, ती प्रॅक्टिसचं रूपांतर मग सबकॉन्शियस माइंडने आपण ड्रायव्हिंग करायला लागतो. ड्रायव्हिंग करता बोलतो, सॉंग्स ऐकतो, कारण तो न्यूरॉन तोपर्यंत जाड झालेला असतो. तर अबॅकस तसंच काम करतं, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट केल्याने ते न्यूरॉन्स म्हणजे स्ट्रॉंग होतात आणि आपला ब्रेन डेव्हलपमेंट साठी त्याची हेल्प होते. आता प्रश्न असा आहे की राईट ब्रेन डेव्हलपमेंट का करायला पाहिजे आताच्या जगामध्ये. तर हे एक्झाम्पल मी पहिल्या ओरिएंटेशन मध्ये घेतलेलं, पण रिपीट करतो. 1760 to 1970 असा 210 वर्षांचा काळ होता, जे इंडस्ट्रियल एज होत. इंडस्ट्रियल एज मध्ये ज्यांनी ज्यांनी इंडस्ट्री उभारली, म्हणजे ज्यांच्याकडे जे रिसोर्सेस होते इंडस्ट्री उभारण्याची, त्यांनी जगावर राज्य केलं. आता याचं एक डिस्टिंक्ट एक्झाम्पल आपल्याला दिसून येईल, फोर्ड कंपनी. अशा बऱ्याच कंपन्या होत्या, म्हणजे टाटा ही इंडिया मधली एक्झाम्पल आहे, याच पिरियड मध्ये अस्तित्वात आलेली, त्यांनी जगावर अधिराज्य घालवलं. 1970 एरा चेंज झाला, 1970 to 1990 असा 20 वर्षाचा कालावधी होता. हे कॉम्प्युटर एज होत, याच्यामध्ये ज्यांनी कॉम्प्युटर शिकले किंवा ज्यांच्याकडे ते रिसोर्सेस होते कॉम्प्युटर शिकण्याचे, त्यांनी जगावर राज्य केले. या एरा मधलं डिस्टिंक्ट एक्झाम्पल एक आहे मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स. हा एरा असा म्हटला जातो की इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन होती त्यांनी जगावर अधिराज्य गाजवलं. उदाहरणार्थ गुगल ही कंपनी त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं येते. आणि ज्यांच्याकडे जास्त इन्फॉर्मेशन होती, म्हणजे जे चांगल्या शाळांमध्ये शिकले, चांगल्या कॉलेजांमध्ये शिकले, त्यांनी त्यांची प्रगती फास्ट झाली, कारण हे इन्फॉर्मेशन येत होत. पण आता 2010 नंतर इमॅजिनेशन एज चालू झाले. इमॅजिनेशन एजचा अर्थ काय, तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन येते मिळते जगामधनं, म्हणजे आपल्या ब्रेनला, त्याला आपण विजडम मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो.
आज कसं आहे, आज सगळी मुलं चांगल्या शाळेत जातात कारण खेड्यापाड्यांमध्ये शाळा पोहोचल्या, इंग्लिश शाळातून खेड्यापाड्यांमध्ये पोहोचल्या. गुगल सारखं माध्यम आहे, सोशल मीडिया आहे, ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन फार इझी झालंय मिळवणं. इन्फॉर्मेशन हा युनिकनेस नाहीच आहे आता प्रगती साधण्यासाठी. आता प्रगती साधण्यासाठी युनिकनेस हा आहे की ती इन्फॉर्मेशन माझा मेंदू कसा डिराईव्ह करतो आणि माझा युनिकनेस मी कसा बाहेर काढतो, त्याच्यासाठी इमॅजिनेशन पाहिजे आणि इमॅजिनेशन साठी राईट ब्रेन पॉवरफुल पाहिजे. आणि आता गोष्ट अशी आहे की आपली पूर्ण शालेय सिस्टम ही लेफ्ट ब्रेनवर ऍक्टिव्ह आहे, म्हणजे मॅथमॅटिक्स शिकतो, लँग्वेजेस शिकतो, पाठांतर करतो आणि परीक्षा देतो, मार्क मिळवतो, हे सगळं लेफ्ट ब्रेन स्ट्रॉंग करतो. राईट ब्रेनचे जे जे सब्जेक्ट आहेत, स्पोर्ट्स, ड्रॉइंग, म्युझिक, डान्स, हे सगळे सेकंडरी सब्जेक्ट म्हणून ट्रीट होतात. राईट ब्रेनला तेवढंच महत्व दिलेलं नाही आपल्या शालेय सिस्टममध्ये, त्यामुळे मग असे कोर्सेस डिझाईन झालेले आहेत. आणि आमचा सगळ्यात महत्वाचा फोकस आहे राईट ब्रेन डेव्हलपमेंट, तर अबॅकसने राईट ब्रेन डेव्हलपमेंट होते. आता जे आम्ही जे अबॅकसचा प्रोग्राम डिझाईन केलाय ना, लर्न अबॅकस नाव आहे त्याचं, त्याच्यामध्ये फरक काय, म्हणजे नॉर्मल आता अबॅकसचे याच बिल्डिंग मध्ये 3-4 लोक शिकवत असतील अबॅकस, तर फरक काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. कॉम्पिटिशन फोकस, ब्रेन डेव्हलपमेंट. आता जे बाकीचे क्लासेस आहेत ना, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनला खूप महत्व दिलेलं आहे, म्हणजे त्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होतात अबॅकसच्या किंवा नॅशनल कॉम्पिटिशन होतात, त्याच्यासाठी प्रिपरेशन, त्यासाठी फोकस दिला जातो मुलांकडे, त्या फोकसने शिकवलं जातं अबॅकस वगैरे. आम्ही या फोकसने शिकवतो ब्रेन डेव्हलपमेंट. फरक काय याच्यामध्ये, आज कसं आहे लोक म्हणतात की कॉम्पिटिशन आहे, पण माझं म्हणणं आहे की कॉम्पिटिशन नाहीच आहे आत्ताच्या युगामध्ये. आत्ताच्या युगामध्ये ऑपॉर्च्युनिटी एवढी अबंडंटली आहे की जर मी माझ्यातला युनिकनेस दाखवू शकलो जगाला तर मला कॉम्पिटिशनच नाही. याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, ऋतिक रोशन, आमिर खान, 5 लोकांचे मुव्हीज असतात ते 200 crore होतात, त्यांनी फक्त काम केलं तरी 200 crore लोक असे देतात बघायला 5 लोकांचे. आता असं नाहीये की मी सलमान खानचा पिक्चर बघणार नाही किंवा मी आमिर खानचा, मी सलमान खानचा पण बघतो, आमिर खानचा पण बघतो, सगळ्यांचे बघतो. का? आता त्यांना एकमेकांना कॉम्पिटिशन नाहीये, त्यांनी स्वतःतला युनिकनेस दाखवलाय. म्हणजे आमिर खान परफेक्शनिस्ट, शाहरुख खान रोमॅन्टिक हिरो, सलमान खान कूल, असे त्यांनी युनिकनेस स्वतःचा क्रिएट केलेला आहे. माझं म्हणणं तेच आहे, आपण आपल्या म्हणजे मुलांनी स्वतःमधला जर युनिकनेस दाखवला जगाला तर त्यांना कॉम्पिटिशन उरणारच नाही, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. सेकंड एक्झाम्पल आहे, आपण सचिन तेंडुलकरची पण बॅटिंग बघतो, विराट कोहलीची पण बघतो, सौरभ गांगुलीची पण बघतो, त्यांची एकमेकांना कॉम्पिटिशन नाहीये. तर हा माइंडसेट सोडून टाकला पाहिजे की मी कॉम्पिटिशन मध्ये आहे, कुठच्या मी कॉम्पिटिशन मध्ये नाहीये, तर मी स्वतःला एक चांगला ह्युमन बिईंग बनवण्याच्या ह्याच्यात आहे. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या एरामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट. आणि आमचा पूर्ण जे कंपनीचं स्ट्रक्चर आहे ना, ते ह्याच्यासाठीच आहे, मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट. आता अबॅकस मध्ये कसं केलेलं आहे, आम्ही अबॅकस तर शिकवलंच, प्लस पेगिंग म्हणून एक मेथड आहे. आत्ताचे हे दोघे आता इथे उभं राहून डेमो दाखवतील तुम्ही, यापुढे दोन कॉम्प्युटर आहेत ए आणि बी, कागद पेन घे ना. आता तुम्ही दोघांनी 1 to 20 कुठचेही हे सांगायचे आहेत त्यांना, कुठच्या वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट्स, 1 दप्तर, काही 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 सांगा, ते लिहून ठेवूया. मग त्यांना थोडा टाइम द्यायचा, मग ते त्यांचे कॉम्प्युटर प्रोसेसर चालवतील आणि मग तुम्ही विचारायचा. कुठचाही नंबर विचारला तर वस्तू सांगायला पाहिजे, वस्तू विचारली तर नंबर सांगायला पाहिजे. ते त्याच्यावर दिसेल का सगळं, आमचे विद्यार्थी आज नाही आहेत.